पाठीशी संग्राम भैया अगदी ताकदीनं आम्ही उभं राहू हे सांगण्याकरता खरं म्हणजे या ठिकाणी मी आलो आहे. बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी निवडणूक आहे ही काही ग्रामपंचायतची, नगरपंचायतची, जिल्हा परिषदेची, विधानसभेची निवडणूक नाही, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष देश कोणाच्या हाती सुरक्षित राहील, देशाचा विकास कोण करू शकेल, कोण सर्वसामान्य माणसाला पुढे नेऊ शकेल याचा विचार करण्याची आणि निर्णय करण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला 2 उमेदवार दिसत असतील, संजय काका असतील, अजून 2-3 उमेदवार समोर आहेत. या उमेदवारांची निवडणूक नाही आहे, या निवडणुकीत 2च पर्याय आहे. एक पर्याय आहे विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती, ज्याच्यामध्ये आपली शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, रासपा आहे, रिपाई आहे, पिरिपा आहे, मनसे आहे, अशा प्रकारची आपली महायुती आहे. आणि दुसरीकडे राहुल गांधी, आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे. बंधू भगिनींनो, ही लढाई 2 व्यक्तिमत्वांमधली आहे, 2 नेत्यांमधली आहे. या ठिकाणी संजय काकांना दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे, आणि दुसऱ्या कोणाला दिलेलं मत हे राहुल गांधीला दिलेलं मत आहे. अशा प्रकारची लढाई आहे. आज आपण बघा, आपल्याकडे मोदीजींसारखं मजबूत इंजिन आहे, एक ताकदवर इंजिन आहे, एक पॉवरफुल इंजिन आहे, आणि त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे आपण लावले आहे आणि एक विकासाची ट्रेन तयार केली आहे. आणि या विकासाच्या गाडीमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, मराठा, धनगर, सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन आपली विकासाची गाडी सबका साथ सबका विकास म्हणत त्या ठिकाणी पुढे जाते. दुसरीकडे काय अवस्था आहे? दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे. तिथे इंजिनच आहे, डब्बा नाहीच आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात तू इंजिन नाही, मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. मुलायमसिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. ममता दीदी म्हणते मी इंजिन आहे. तिथे कोणीही डबा लावायला तयार नाही, सगळे म्हणतात मी इंजिन आहे. आता आपल्या गाडीत तर सगळ्यांना बसायला जागा आहे. इंजिन मध्ये किती लोकांना बसायला जागा असते? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. आणि यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंका ताईच बसू शकतात. शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई बसू शकतात. आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे बसू शकतात. तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही. पण बंधू भगिनींनो, ज्या क्षणी तुम्ही संजय काकांच्या कमळाची बटन दाबता, आपल्या सांगली जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या ट्रेनला अटॅच होते आणि सबका साथ सबका विकास करत विकासाकडे ही बोगी पुढे जाते. आज आपण पाहू शकतो मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेली सगळी कामं. आज या ठिकाणी टेंबू योजनेचा सगळा इतिहास आपण ऐकला. स्वर्गीय संपतरावजींनी याकरता दिलेलं जे काही श्रम असतील, घेतलेलं त्या ठिकाणी त्रास असेल, त्या ठिकाणी त्यांनी केलेली मेहनत असेल हे आपण निश्चितपणे विसरू शकत नाही. आणि बंधू भगिनींनो, मला हे देखील या निमित्ताने सांगायचं आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः दुष्काळी भागामध्ये टेंबू, ताकारी, म्हैसाळ असेल, सातारा जिल्ह्यातल्या योजना असतील, सोलापूरच्या असतील, सांगलीच्या असतील, या सगळ्या योजना 15 वर्ष या ठिकाणी ज्या काळामध्ये सरकार होतं काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्या काळामध्ये या सगळ्या योजनांची गती काय होती? तिकडे विदर्भामध्ये आम्ही ओरडायचो आम्हाला निधी मिळत नाही. आम्हाला सांगितल्याचं पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे गेला. इकडचे लोक ओरडायचे, त्यांना सांगितलं याचं पैसा अनुशेषात गेलाय. न इकडे पैसा मिळायचा, न तिकडे पैसा मिळायचा. मी ज्यावेळेस
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी अनेक लोकांना शंका होती की आता तर आम्हाला पैसे मिळणारच नाहीत, आता तर आमच्या योजना होणारच नाहीत, आता सगळा पैसा हा विदर्भामध्ये जाईल. पण त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या दुष्काळी भागांच्या सगळ्या योजनांना सर्वात जास्त पैसा जर कधी मिळाला असेल तर तो 2014 पासून 2019 पर्यंत मिळाला. आणि काल पुन्हा आपण सत्तेवर आलो तर पुन्हा या ठिकाणी पैसा देण्याचं काम आपण सुरू केलं.